जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने गुरुवारी सकाळी काळभोर लोणीतून प्रस्थान केलं। पालखी उरुळी कांचनला विसावण्यासाठी थांबवण्यात आली होती, तर गुरुवारी पालखीचा मुक्काम यवत येथे असणार आहे। दरम्यान वारकऱ्यांसोबत संवाद साधला आहे हबफ बालाजी बोराडे यांनी, पाहूयात। आपल्यासोबत काही भाविक वृंद या ठिकाणी आहेत, हरिभक्ती पारायण महाराज मंडळी आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। महाराज रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपण आपला परिचय सांगा आणि कधीपासून वारी करता, वारीतल्या नामसाधनेबद्दल सांगा। श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज संस्थान रामानंद मठ माजलगाव जिल्हा बीड। आम्ही गेल्या 22 वर्षापासून आमची स्वतःची दिंडी आहे, 127 नंबरला रथाच्या पाठीमागं चालतो। या नामसाधनेमध्ये आम्हाला सुख शांती समाधान आनंद प्राप्त होतो। आमच्यासोबत टाळकरी माळकरी झेंडेकरी विणेकरी पताकेवाले सर्व भाविक मंडळी आम्ही या पंढरपूरच्या दिशेने चालू आहेत। श्री क्षेत्र देहूते श्री क्षेत्र पंढरपूर संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा। या पालखी सोहळ्यामध्ये श्री संतांचे माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत, जीवनामध्ये अध्यात्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आणि जीवनामध्ये शांती समाधान सुख मिळण्याकरता आम्ही या पंढरपूर दिंडीमध्ये सहभागी होतो। तर विज्ञान हे जीवनामध्ये समृद्धी देतं, अध्यात्म जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती प्राप्त करून देतं, अशा वारकऱ्यांच्या या ठिकाणी भावना आहेत। कॅमेरामन प्रसाद मरस, बालाजी बोर्डे, जय महाराष्ट्र न्यूज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा।